नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते आणि माझ्यासोबत आहेत. नमस्कार, मी सागर जोशी. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच मोठी बातमी आहे. अशोक चव्हाण यांनी अखेर काँग्रेसला रामराम केला आणि ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार अशी राजकीय वर्तुळामध्ये सध्या चर्चा सुरू आहे. अशोक चव्हाणांकडून आमदारकीचा राजीनामा देण्यात आला. 15 फेब्रुवारीला शहांच्या उपस्थितीत ते भाजपात प्रवेश करणार आहेत. आणि आगे आगे देखो होता है क्या असं सूचक वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय. काँग्रेसचे आणखी काही आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत अशी चर्चा देखील सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू आहे. तर मी काँग्रेसला विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची माहिती आता अशोक चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. काँग्रेसमध्ये असेपर्यंत प्रामाणिकपणे काम केलं असं देखील अशोक चव्हाण म्हणाले. तर पुढची राजकीय दिशा 1-2 दिवसात ठरवणार. भाजपमध्ये जाण्याचा अद्याप निर्णय नसल्याचं अशोक चव्हाण यांनी म्हटलंय. इतकंच नाही तर अन्य पर्याय पाहिले पाहिजेत, त्यासाठीच आपण राजीनामा दिल्याची प्रतिक्रिया देखील अशोक चव्हाण यांनी दिली आहे. काँग्रेसच्या कोणत्याही आमदारासोबत चर्चा नाही अशी माहिती देखील यावेळी अशोक चव्हाण यांनी दिली आहे. माझी कोणाबाबत कोणतीही तक्रार नाही असं अशोक चव्हाण म्हणाले. तर मला पुरेसा वेळ हवाय, त्यानंतर पुढचा निर्णय घेणार असं चव्हाणांनी म्हटलंय. काँग्रेस पक्षाच्या विधानसभेच्या सदस्यत्वाचा आज राजीनामा अध्यक्षांना भेटून दिलेला आहे आणि त्यानंतर मी काँग्रेस वर्किंग कमिटी, काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्व याचा मी राजीनामा आणि विधिमंडळ काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा आज मी दिलेला आहे. आणि मी काँग्रेसमध्ये होतो तोपर्यंत मी प्रामाणिकपणे पक्षाचं काम केलेलं आहे. मला कुठलाही तक्रार कोणाबद्दलही करायची नाही आणि भाजपची कार्यप्रणाली मला अद्याप माहीत नाही. भाजपमध्ये जाण्याचा अद्यापही मी कुठलाही निर्णय अद्याप घेतलेला नाही. आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 2 दिवसामध्ये मी राजकीय भूमिकेमध्ये स्पष्ट करेन. मी राज्याचा मंत्री असताना सुद्धा इतर पक्षातल्या भाजप सहित इतर पक्षातल्या आमदारांना सुद्धा विकासात्मक कामासंदर्भात मदत केलेली आहे. मी कधीही भेदभाव असा केलेला नाही. शेवटी राज्य म्हणून विचार करावा लागतो आणि मी निर्णय घेत असताना सर्व आमदारांना, मग तो कुठल्याही पक्षाचा असो, सर्वांना मी निधीचे कमी जास्त प्रमाण झालं असेल तर सर्वांना निधी मी दिलेला आहे. मला मुद्दाम सांगितलं अशोक चव्हाणांना पक्षाला खूप दिलं हे निश्चितच बरोबर आहे आणि अशोक चव्हाणांनी सुद्धा पक्षाकरता खूप केलं हे दोन्ही गोष्टी आहेत. दोन्ही गोष्टी बरोबरीने आहेत. त्यामुळे अशोक चव्हाण हे जिथे राहिले ते प्रामाणिकपणे राहिले हे मला मुद्दाम सांगितलं पाहिजे. पक्षाने मला मोठं केलं आणि मी सुद्धा पक्षाकरता काही कधी कमी केलं नाही.